काळजीपूर्वक ऐका निरोगी आरोग्यासाठी आवश्यक अशा 53 गोष्टी। नंबर 1, दोन्ही हाताची नखे रोज घासल्याने काही दिवसात नवीन केस येण्यास सुरुवात होते आणि केसही लांब दाट आणि मजबूत होतात, कारण नखे घासल्याने डोक्यात रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे नवीन केस वाढण्यास मदत होते। नंबर 2, दात दुखी आणि केविटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटी हा एक उत्तम उपाय आहे। सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ते एका ग्लास पाण्यात मिसळून गुळण्या करा। तसेच त्याने श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास आणि दात पिवळे होण्याचा त्रास कमी करण्यास तुरटी मदत करते। नंबर 3, अलोवेरा जेल व्हायटॅमिन ई जेलमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात। 2 चमचे अलोवेरा जेल थोडेसे व्हायटॅमिन ई पाण्यात मिसळा आणि केसांच्या मुळांना मसाज करा। 2 तास असेच राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा, यामुळे केस खूप वेगाने वाढतात। नंबर 4, मेकअप करण्यापूर्वी 10 मिनिटे आधी खोबरेल तेलाने हलके मसाज करा। यांच्या वापराने तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही आणि बराच काळ टिकेल, त्वचेलाही हानी पोहोचणार नाही। नंबर 5, ज्यांचे केस जास्त पडतात त्यांच्या शरीरात तांब्याची कमतरता असते, अशा लोकांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे, त्यांना खूप फायदा होईल। नंबर 6, 1 ग्लास साधे पाणी घ्या, त्यात 1 चमचा जिरे आणि गुळाचा तुकडा घाला, ते चांगले मिक्स करा। हे मिश्रण 5 मिनिटे गॅसवर उकळा, ते पेल्याने थांबलेले पिरियड्स पुन्हा सुरू होतात। नंबर 7, रात्री झोपण्यापूर्वी खोलीत तमालपत्राची धुनी केल्याने श्वासाच्या समस्येपासून आराम मिळतो आणि तणावही कमी होतो। नंबर 8, शरीरात जास्त थकवा येत असेल तर बकरीच्या दुधाचे सेवन करा, यामुळे थकवा येत नाही। नंबर 9, जर तुम्हाला नाक वाहण्याची किंवा सतत शिंका येण्याची समस्या असेल तर सकाळ संध्याकाळ पैदल चालल्याने खूप आराम मिळतो। नंबर 10, ऑफिस किंवा कॉलेजला जात असताना जर तुम्हाला सकाळचा नाश्ता करता येत नसेल तर निघण्यापूर्वी केळी जरूर खावी, कारण केळी खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते। मुलांना केळी खायला दिली पाहिजे कारण त्यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात। नंबर 11, त्वचा रोगापासून बचाव करण्यासाठी गोबी खूप फायदेशीर आहे, यासाठी तुम्ही कच्ची गोबी किंवा त्याचा रस पिऊ शकता, दोन्ही प्रकारे ते गुणकारी आहे। नंबर 12, मुलांना फक्त दूध पाजून किंवा रिकाम्यापोटी शाळेत पाठवू नये, असे केल्याने मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होत नाही, त्यांना ठराविक जेवण घालूनच पाठवावे। नंबर 13, जंक फूड खाल्ल्याने कमी वयात मधुमेहाचा धोका वाढतो, त्यामुळे शक्यतो घरी बनवलेले अन्न खा। नंबर 14, अलोवेरा जेलमध्ये हळद पावडर मिसळून ती गरम करून थंड झाल्यावर दुखणाऱ्या जागेवर लावल्यास मोच आणि सांधेदुखीमध्ये फायदा होतो। नंबर 15, जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर 1/2 चमचा मेथी पावडर कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा, यामुळे काही दिवसातच गुडघेदुखी बरी होईल। नंबर 16, खोकला आणि सर्दीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी काही मनुके दुधात मिसळून सेवन करा, यामुळे खोकला आणि सर्दी मुळापासून दूर होईल। नंबर 17, सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर चमक येते। नंबर 18, आले बारीक करून त्यात मध टाकून पेस्ट बनवा, ही पेस्ट आठवड्यातून 2 दा लावल्याने केस पांढरे होणे कमी होते। नंबर 19, गोबीमध्ये दुधाएवढे कॅल्शियम असते ज्यामुळे तुमचे हाडे मजबूत होतात, ज्यांना दूध पिणे आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे। नंबर 20, पाय दुखत असतील तर कोमट मोहरीच्या तेलाने पायाची मालिश करा, दुखण्यापासून आराम मिळेल। नंबर 21, पीठ मळताना थोडे दूध घातल्याने रोटे आणि पराठे मऊ होतात। नंबर 22, कारल्याचा रस साखरेत मिसळून प्यायल्याने रक्ताच्या मूळव्याधात फायदा होतो। नंबर 23, पायाचे दुखणे कमी होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून प्यायल्याने वेदना कमी होण्यास मदत होते। नंबर 24, आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो। नंबर 25, आंबा थंड करून खाल्ला किंवा त्यावर कच्ची लसी प्याली तर फोड पिंपल्स वगैरे दिसणार नाहीत। नंबर 26, रोज पीच खाल्ल्याने पोटाची चरबी काही दिवसातच कमी होऊ लागते। नंबर 27, रोज काकडी सालीसह खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि कोमल बनते। नंबर 28, केसांवर दूध लावल्याने केसांची मुळे त्वचा आणि टाळूला ताकद मिळते। नंबर 29, जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिसळून जखमेवर लावा, सूज कमी होऊ लागते। नंबर 30, रोटी केल्यानंतर त्याच तव्यावर लिंबू चोळल्याने तवा चांगला आणि स्वच्छ होतो। नंबर 31, जर कच्चे अंडे पाण्यात टाकल्यावर तळाशी बुडले तर ते चांगले आहे, जर ते वर तरंगत असतील तर याचा अर्थ अंडी खराब आहेत। नंबर 32, गरम पाण्यात टॉवेल भिजवून चेहरा स्वच्छ केल्याने डेड स्किन निघून चेहऱ्यावर चमक येते। नंबर 33, तुरटी आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे, अंड्याचा पांढरा भाग तुरटीवर लावून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या कमी होतात, पण तुरटीचा थेट वापर कधीही करू नका। नंबर 34,
जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 6 बदाम 1 चमचा बडीशेप सोबत खा, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल। 35 डाळ बनवताना त्यात आले आणि लसूण जरूर वापरा, यामुळे तुम्हाला कधीच पोटाचा त्रास होणार नाही। 36 जर मुले रात्री अंथरुणावर लघवी करत असतील तर त्यांना झोपण्यापूर्वी 1 चमचा मध द्या, असे केल्याने काही दिवसात लघवीची समस्या दूर होईल। 37 रोज गरम पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि हृदय देखील निरोगी राहते, परंतु जास्त गरम पाणी पिऊ नका, फक्त कोमट पाणी प्या। 38 कडुलिंब आणि बोर पाण्यात उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने केस गळण्याची समस्या दूर होते। 39 सकाळी 2 ग्लास शिळ्या तोंडी पाणी पिल्याने शरीरातील घाण साफ होते, तसे चेहऱ्यावर चांगली चमक येते। 40 ज्या लोकांचे वजन जास्त आहे त्यांनी काळी मीठ आणि काळी मिरी मिसळून दह्याचे सेवन करावे, यामुळे त्यांना खूप फायदा होईल। यामुळे मेटाबॉलिझम वाढतो, ज्यामुळे शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते। 41 15 ते 20 मिनिटे दोरीवर उडी मारून तुम्ही 200 ते 300 कॅलरीज बर्न करू शकता। आठवडाभर दोरीवर सतत उडी मारल्याने तुम्ही 1 ते 2 किलो वजन कमी करू शकता। 42 लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात। 43 महिनाभर सतत काजूचे सेवन केल्यास केस मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्याही संपते। 44 चक्कर येण्याची समस्या असल्यास पाण्यासोबत वेलचीचे सेवन करा। 45 बटाट्याचे चिप्स खाल्ल्याने त्वचेवर पुरळ उठण्याचा धोका वाढतो। 46 द्राक्ष किडनी स्टोनपासून संरक्षण करतात। 47 टरबूज खाल्ल्यानंतर बोटावर थोडे मीठ लावून चाटले तर टरबूजाचे पोटात पाणी होते आणि पोटात जडपणा जाणवत नाही। 48 जे लोक शांत राहतात त्यांची बुद्धी वाढते। 49 सकाळी शिळ्यातोंडी सुगंध वस्तूचा वास घेतल्याने माणूस नेहमी तरुण राहतो। 50 जर तुमचा मेंदू कमजोर असेल तर 1 किंवा 2 सफरचंद घ्या आणि ते जेवणाच्या 10 मिनिटे आधी सालासह खा, काही दिवसात मानसिक समस्या दूर होतील। 51 गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषध लवकर परिणामकारक ठरते। 52 जे लोक लवकर झोपतात आणि लवकर उठतात ते लवकर म्हातारे होत नाहीत आणि दीर्घकाळ तरुण दिसतात। 53 दूध जिलेबी खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि शरीरातील वेदना कमी होतात। तर मित्रांनो, हे 53 आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।